समाजाच्या अस्तित्वाचा आहे इथं गोर गरिबांच्या लेकराच्या भविष्याचा आहे राजधानी सातारातील बांधवांनी स्वतःच्या लेकराच्या हितासाठी पुढील काळात ताकते एकत्र या चोवीस डिसेंबरला सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करणार आहे चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांची कसोटी आहे गाफील राहू नका जर तुम्ही गाफील राहिलात तर लेकराच वाटोळ करायला आपण स्वतः जबाबदार असू सरकार सध्या काम करत आहे आणि समितीही काम करते समितीनं मराठवाड्यातल्या नोंदी शोधल्या हैदराबाद संस्थान मधून मिळणारे दस्तावेज याचा अहवाल बनून कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्या नोंदीचा अहवाल बनून मराठा आणि कुणबी एक असल्याला कायदा पारित करण्यासाठी अहवाल पाहिजे होता आणि सरकारनं तो स्वीकारला आणि आम्हाला माहिती पडली की सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारला पण आपण त्यामध्ये खुश नव्हतो त्यांचा आणि आपल्यास ठरलं होत की ज्या नोंदी मिळतील त्या नोंदीचा अहवाल तयार करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं परंतु अहवाल फक्त मराठवाड्याचा झाला आणि ते मला मान्य नव्हतं मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भाने खांदे भेद करू शकत नाही तुम्ही एक भाऊ ना, नाराज करणार आणि दुसऱ्या भावाला खुश करणार हे चालणार नाही तुम्हाला आजच त्या समितीला राज्याचा दर्जा द्यावा लागणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच दिवशी त्या समितीला राज्याचा दर्जा दिला आणि राज्यात नोंदी सापडण्याचं काम सुरू झालं माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये वीस हजार नोंदी सापडल्या कोणत्या तरी लेकराला आयुष्याची भाकर त्या प्रमाणपत्रामुळे मिळाली याच्यातच आंदोलनाचा यश आहे ज्यांच्या नोंदी नसतील त्याच नोंदीच्या आधारावर अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चोवीस डिसेंबरला सरसकट आरक्षण देण्यात येईल असं आपलं त्यांचं ठरलं त्याच वेळेस उपोषण माग घेण्यात आलं आपण आपली जीवाची बाजी लावून या समाजासाठी पूर्ण आयुष्य केलंय या आंदोलनाच्या पाठीमाग आपला काहीही स्वार्थ नाही पार वनवास भोगायला लागले वेदना सहन करायला लागले माय बापानं रात्रंदिवस काबड कष्ट करायचे आणि लेकर शिकवायचे